राज्यात वाढीव वीज बिलाचा मुद्दा सध्या चर्चेचा विषय असून 3 महिने लॉकडाऊनमुळे आर्थिक चणचण सहन करत असलेल्या सामान्य नागरिकांना महावितरणची वीज बिल पाहूनच शॉक बसलाय. या वाढीव वीज बिलाविरोधात भाजपने नवी मुंबईत आंदोलन छेडलंय. भाजप आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलंय. यावेळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी 500 युनिट पर्यंतची वीज बिल माफ करण्याचं आश्वासन दिलं होतं. यावर गणेश नाईक यांनी टीका करत वीज बिल रद्द करण्याची मागणी केली. वीज बिल रद्द न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा नाईकांनी दिलाय. मार्च पासून लॉकडाऊन झालं, मार्च नंतर कसल्याही प्रकारच्या मीटरच्या रिडिंग न घेता सरसगट त्या ठिकाणी बिलं दिली गेली. 100 युनिटचा स्लॅब, 300 युनिटचा स्लॅब, त्याच्यामुळे दर कमी जास्त होते. आता एकत्र आल्या कारणानं लोकांना अवाढव्य बिलं आलेली आहेत. काही लोकांनी लॉक करून गावे गेले, त्यांनासुद्धा बिलं आली. जी दुकानं बंद आहेत त्यांना बिलं आली. माननीय वीजमंत्री नितीनजी राऊत म्हटले होते की 500 युनिटपर्यंत आम्ही लोकांना फुकट वीज देण्याचा विचार करत होतो. 500 युनिट राहते बाजूला. आज वीज परत त्याच्यात दर वाढ केली आहे. आणि अशा प्रकारची जी पॅनिक सिच्युएशन लोकांच्यामध्ये झालेली, लोकांना आज रोजगार नाही, लोकांचे धंदे बंद, नोकऱ्या गेल्या, अशा परिस्थितीत पोटपाणी जाळण्याची त्यांची अवस्था असताना विजेचे भरमसाट बिलं आली. म्हणजे आपण म्हणतो विजेचा धक्का लागला, शॉक लागला. आता इथे बिलं बघून लोकांना शॉक लागायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे की या ठिकाणची एकाही कोणी जर बिलं नसली भरली, एकही कनेक्शन डिस्कनेक्ट करायचं नाही केला, तर त्या ठिकाणी आम्हाला उग्र स्वरूप त्या ठिकाणी धारण करावं लागेल. महाराष्ट्र न्यूज 24 च्या नवी मुंबई फास्ट साठी अमोल कांबळे.